नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मार्फत GIS ज्युनियर ॲसोसिएट म्हणजेच जे असते लिपिक जे पद असते क्लेरिकल कॅडरेमधलं क्लेरिकल जे पद असते त्याच्याकरिता ही भरती होत आहे. जवळपास 8,000 8,500 जागांकरिता ही भरती होत आहे. याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे सुरू होणार आहे ते 12/4/2019 म्हणजे आजपासून सुरू झालेलं आहे आणि 3/5 3 मेपर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकणार आहे. एनी ग्रॅज्युएट असाल तरी तुम्ही याला अप्लाय करू शकाल. संपूर्ण भारतामध्ये ह्या वॅकन्सी आहे, सर्व स्टेटमध्ये जनरली वॅकन्सी आहे. तर अहमदाबाद, ते अमरावती, बँगलोर, भोपाळ, बेंगॉल, भुवनेश्वर, त्याच्यानंतर चंदीगड, चेन्नई, दिल्ली, त्याच्यानंतर याच्यामध्ये मुंबईसुद्धा आहे. मुंबईमध्ये जे आहे, महाराष्ट्रामध्ये जे आहे 780 इतक्या जागा आहे. गोवामध्ये 20 जागा आहे, 780 इतक्या जागा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर याला फीज वगैरे किती आहे, सिलेबस काय असणार आहे, क्रायटेरिया काय असणार आहे, इसेन्शियल जे क्रायटेरिया आहे. एनी ग्रॅज्युएट चालतं याला 31/8/2019 पर्यंत. कॅन्डिडेट हॅविंग इंटिग्रेटेड ड्युएल डिग्री सर्टिफिकेट शुड बी एन्श्युअर दॅट डेट ऑफ पासिंग ऑफ ड्युएल डिग्री जी असेल 31/8/2019 आहे. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉ ऑफ युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्वेलंट क्वालिफिकेशन म्हणजे ग्रॅज्युएट चालतं. दोज हु आर इन अ फायनल इयर म्हणजे बरेच विद्यार्थी मित्र कमेंट करतात आम्ही फायनलमध्ये आम्ही अप्लाय करू शकतो का. मे ऑल्सो अप्लाय प्रोविजनली सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट प्रोविजनल सिलेक्शन दे विल बी हॅव टू प्रोड्यूस द प्रूफ ऑफ हॅविंग पास एक्झामिनेशन ऑन ऑर बिफोर 31/8/2019. 31/8/2019 पर्यंत तुम्हाला जी आहे मार्कशीट दाखवावी लागेल त्यांना. जर तुम्ही पास होत असाल तोपर्यंत तुमचे रिझल्ट येत असेल परीक्षा दिल्यानंतर, तर तुम्ही फायनल इयरचे विद्यार्थीसुद्धा याला फॉर्म भरू शकतात. एज लिमिट की आहे, किती आहे याला. एज लिमिट 28 वर्ष आहे आणि 20 वर्ष मिनिमम कम्प्लीट पाहिजे आणि 28 वर्ष हे जास्तीत जास्त आहे. SC ST याच्यामध्ये 5 वर्ष म्हणजे 33 वर्षापर्यंत, OBC 3 वर्ष म्हणजे 31 वर्षापर्यंत, PWD जनरल EWS यांना 10 वर्षाची सूट, PWD SC ST यांना 15 वर्ष सूट, PWD OBC यांना 13 वर्षाची सूट आहे. त्याचप्रमाणे जे काही आहे रिझर्वेशन फॉर पर्सनली डिसॅबिलिटी ते सुद्धा आहे. याच्यामध्ये जे काही डिसॅबिलिटी आहे OA OL OAL आणि BL करिता जे आहे याच्यामध्ये रिझर्वेशन आहे. त्याच्यानंतर याला जे सिलेक्शन प्रोसेस होणार आहे त्याच्यामध्ये फेज झोनमध्ये जे आहे पूर्वपरीक्षा होणार आहे 100 गुणांची. याच्यामध्ये इंग्लिश 30 प्रश्न 30 मार्क 20 मिनटामध्ये सेक्शन वाईज असतं. याच्यामध्ये न्युमरिक ॲबिलिटी म्हणजेच गणित अंकगणित याच्यामध्ये 35 प्रश्न 35 गुण 20 मिनटामध्ये सॉल्व करायचे. रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता इंग्लिश आणि गणित इतकंच आहे. याच्यामध्ये 35 प्रश्न 35 मार्क्स आणि 20 मिनटं असं 1 आवरमध्ये 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहे. 1/4 इतकं निगेटिव्ह मार्किंगसुद्धा याला असणार आहे. नंतर मेन परीक्षामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटी आणि रिझनिंग असणार आहे. 50 मार्ककरिता जी आहे जनरल अवेअरनेस, 40 मार्ककरिता जी आहे इंग्लिश, 50 करिता क्वांटिटी आणि 50 करिता रिझनिंग. असं हे 2 आवर 40 मिनटाचा पेपर असणार आहे आणि 200 गुण त्याला असणार आहे आणि 190 प्रश्न हे मेनमध्ये असणार आहे. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. तुम्ही याला अप्लाय कसं कराल, तर ऑनलाईनच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. SBI.co.in/careers डिस्क्रिप्शनला लिंक मिळाली दिलेली आहे, तिथे जाऊन डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता. पे स्केल याला हे बँकेची पे स्केल असते त्या पद्धतीनं आहे. स्टार्टिंग बेसिक पे जे मिळणार आहे 13,075 रुपये इतकं स्टार्टिंग बेसिक पे असणार आहे. बेसिक पे सोबत जे आहे अदर जे असतात ते अलाउन्सेस TA DA जे की असतं ते मिळणार आहे. प्रोबेशन पिरियड किती असणार आहे, प्रोबेशन पिरियड जो आहे मिनिमम 6 महिन्याचा असणार आहे. SC ST परीक्षा फी 125 रुपये, जनरल OBC EWS 750 रुपये इतकी फी आहे. आता प्री एक्झाम ट्रेनिंग सेंटर काही दिलेले आहे ते तुम्ही बघून घ्यायच्यामध्ये. अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. एक्झामिनेशन सेंटर आपल्या महाराष्ट्रातले आपण याच्यामध्ये बघून घेऊया. महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले सेंटर आहे, महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे, औरंगाबाद आहे, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर या सेंटरवरती ही परीक्षा होणार आहे. तर आपण सविस्तर याच्यामध्ये जाणून घेतलेलं आहे. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. बऱ्याचशी याच्यामध्ये जागा आहे, जवळपास 8,500 जागांकरिता संपूर्ण भारतामध्ये ही भरती होत आहे. फक्त पदवी याला पाहिजे आहे आणि जे फायनल इयरमध्ये आहे ते सुद्धा याला अप्लाय करू शकतात. परंतु त्यांचा रिझल्ट जो आहे ज्या दिलेली तारीख आहे 8व्या महिन्यामध्ये तिथपर्यंत आला पाहिजे. तरीही आजच्या सेशनमध्ये इतकंच, डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तुम्ही सविस्तर बघून घ्या किंवा ईस्टडी सर्कल .net वरती जा आणि तिथून जाहिरात बघून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.